कला वाणिज्य महाविद्यालय माढा इथं जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीनं नुकतीच कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीनं कला वाणिज्य महाविद्यालय माढा या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आणि रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी विशाल बडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, राष्ट्ररक्षक महासंघ पतंगे, नायब तहसीलदार माढा तागडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक माढा आनंद वैद्य, वैद्यकीय अधिकारी तुकाराम पायगल, फायर फायटर कुर्डुवाडी नगर परिषद, सुरेश ढेरे प्राचार्य रयत संस्था कला वाणिज्य महाविद्यालय माढा, मल्लिकार्जुन धुळखेडे उपस्थित होते. रंगीत तालीम सर्व शासकीय यंत्रणा वेळेत पोहोचून आपत्कालीन यंत्रणा सतर्क असल्याचं दिसून आलं. यावेळी बोलताना विशाल बडे म्हणाले की आपत्ती व्यवस्थापनामध्ये युवकांची भूमिका असणं गरजेचं आहे. तसंच महापालिका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा असं त्यांनी सांगितलं. सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरच्या वतीने आज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माढा या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन व नेतृत्व विकास कार्यक्रमाचं 3 दिवसीय आयोजन करण्यात आलेलं होतं. या ठिकाणी ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, जिल्हा सत्र न्यायालय सोलापूर यांनी आपत्ती व्यवस्थापन शाळेमध्ये विद्यार्थ्यांना 150 विद्यार्थ्यांना व टीचिंग स्टाफ नॉन टीचिंग स्टाफ यांना आपत्ती व्यवस्थापनाबद्दल आपत्तीपूर्व, आपत्तीप्रसंगी व आपत्तीनंतरचे कार्य काय आहे याबद्दल आज मार्गदर्शन केलेलं आहे. आणि मार्गदर्शन झाल्याच्या नंतर आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आज प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. मी ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील, जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन कक्ष सोलापूर यांच्या वतीने कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय माढा येथे जे आपत्ती व्यवस्थापनचे प्रशिक्षण आयोजित केले होते त्या प्रशिक्षणाला ट्रेनिंग देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी सन्माननीय विशालजी बडे साहेब यांनी मला आमंत्रित केलेलं होतं. या ठिकाणी आल्यानंतर मी विद्यार्थ्यांना आपत्ती म्हणजे काय, आपत्तीपूर्व व्यवस्थापन, आपत्कालीन आणि आपत्तीनंतरचे व्यवस्थापन याबद्दलची विद्यार्थ्यांना माहिती दिली. आणि त्यानंतर जखमी व्यक्तीला सुरक्षित स्थळी कसं न्यायचं, कॅरिंग द इंजुअर्ड पर्सन याचंही म्हणजे प्रॅक्टिकली डेमो करून त्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. आम्हाला ज्यावेळेस कॉल आला त्यावेळेस आम्ही अंजनगाव खिलोबा इथे ऑन पेमेंट पोलीस बंदोबस्ताकरता गेलो होतो. बंदोबस्तादरम्यान आमच्या पी एस साहेबांनी आम्हाला कॉल दिला की कला वाणिज्य महाविद्यालय इथे आग लागलेली आहे, 2 विद्यार्थी आगीमध्ये अडकलेले आहेत, आत ताबडतोब जावा. आम्ही ताबडतोब ती जागेवर सोडून काम निघालो. वाटेने रोडचं काम चालू असल्यामुळे आम्हाला याला थोडा वेळ लागलेला आहे, बाकी आम्ही वेळेत पोचलो आहे. मी डॉक्टर सुरेश ढेरे, प्राचार्य कला वाणिज्य महाविद्यालय माढा. या ठिकाणी आम्ही 3 दिवसाची 19, 20 आणि 21 आज 3 दिवस झाले आपत्ती व्यवस्थापनावर कार्यशाळा आयोजित केलेली होती. आपत्ती व्यवस्थापनाची कार्यशाळा आयोजित करण्यामागचा हेतू असा होता की ग्रामीण भागामध्ये कोणत्या स्वरूपात कधी आणि कोणत्या वेळेला आपत्ती निर्माण होईल हे माहीत नसतं. आणि अचानक आपत्ती निर्माण झाल्यानंतर साधारणपणे की या वयोगटातली 18 ते 22 वयोगटातली मुलं खरोखरी चांगल्या प्रकारे आपत्तीला तोंड देऊ शकतात किंवा चांगली उमेदीने, नव्या उमेदीने त्यांना मदत करू शकतात. आणि हे सर्व करत असताना मुलांना कुठेतरी त्याचं नॉलेज असावं. आणि हे नॉलेज असताना नुसतं व्याख्यानाच्या स्वरूपात 3 दिवस व्याख्यान दिलं